बिद्रीत अर्ज माघार घेतलेल्यांना लागले स्वीकृत संचालक पदाचे वेध. चेअरमन केपी पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेश पाटील कोणाला संधी देणार? बिद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक चुरशीची झाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. सत्तारूढ महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध विरोधी परिवर्तन विकास आघाडी अशी लढत झाली. यामध्ये केपी पाटील यांनी 7000 मताच्या फरकाने 25-0 असा विरोधकांचा धुव्वा उडवला. यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. आघाड्या होताना सत्तारूढ आघाडीला व विरोधी आघाडीला अनेक जणांनी पाठिंबा दिला. आता निवडणूक झाली, सत्ता झाली, अनेक जणांना वेध लागले आहेत ते स्वीकृत संचालक पदाचे. 2 स्वीकृत संचालक व 1 शासन नियुक्त प्रतिनिधी अशा एकूण 3 जणांना संधी मिळणार असल्याने इच्छुक उमेदवार आतापासूनच नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याला सुरुवात केली आहे. चेअरमन केपी पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेश पाटील हे कोणाला संधी देणार याकडे संपूर्ण बुदरगड, राधानगरी, कागल, करवीर तालुक्यातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.